आपण जे आज आंदोलन केलं या आंदोलनामध्ये आपल्याला अटक झाली आणि इथे पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं। दरम्यानच्या काळात त्या ठिकाणी एसडीएम ऑफिसमधून एसडीएम साहेबांचा फोन आला आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही पुनर्तपासणी चिकलठाण मंडळाची करू आणि चिकलठाण मंडळ हे पीक विम्यामध्ये आम्ही इन्क्लूड करून घेऊ अशा पद्धतीचा फोन मला आलेला आहे आणि तशा पद्धतीचं पत्र ते त्या ठिकाणी आपल्याला देत आहेत। त्यामुळे तो एक विषय मला असं वाटतं की आता मार्गी लागण्याच्या संदर्भात बऱ्यापैकी पुढं आलेला आहे। आणि दुसरा विषय जो हतनूरच्या हायवेजला जो पूल आहे याच्या संदर्भात पोलिसांच्या वतीने सुद्धा एक पत्र नॅशनल हायवे ऑथॉरिटीला पोलिसांनी द्यायचं कबूल केलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये की जर ह्याच्यामध्ये हाईट वाढवण्यात आली नाही तर तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि अशा स्थितीमध्ये जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे हायवेज ऑथॉरिटी राहील अशा पद्धतीचं पत्र त्या ठिकाणी पोलिसांनी त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भातला आत्ता शब्द दिलेला आहे आणि त्या पद्धतीने ते पत्र आपल्याला देत आहे। त्यामुळे मला असं वाटतं या दोन्ही विषयांमध्ये काहीतरी प्रगती आपली आज झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये जर एसडीएमनी त्या ठिकाणी पुनर्तपासणी करण्याच्या संदर्भातलं जे पत्र आपल्याला देण्याच्या संदर्भात भूमिका घेतलेली आहे तशा पद्धतीने जर काम झालं नाही किंवा पोलिसांनी जे पत्र देण्याच्या संदर्भात कबुली दिलेली आहे की आम्ही ह्याच्यामध्ये हायवेजला पत्र देणार आहोत हे जर झालं नाही तर पुन्हा एकदा या संदर्भामध्ये हतनूर येथे नवीन आंदोलन आपण उभं करू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या चिकलठाण मंडळाला पीक विम्यामध्ये इन्क्लूड करून घेण्याच्या संदर्भात आणि त्याचबरोबर हतनूरच्या पुलाची उंची वाढवण्याच्या संदर्भात आपण प्रयत्न करत राहू अशा पद्धतीची मी घोषणा या ठिकाणी करतो। आणि शासनाने महाराष्ट्रभर जिथे जिथे पीक आणेवारी ही 50% खाली आहे तिथे सरसकट पीक विमा कंपन्यांना पीक विमा देण्याच्या संदर्भात आदेशित करावे अशा पद्धतीची मी राज्य शासनाला या निमित्ताने विनंती करतो। धन्यवाद। नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।